सणासुदींसाठी घरगुती काही गोड पदार्थ बनवायचं असेल तर सुक्या खोबऱ्याची बर्फी आपण बनवू शकतो तर चला करूयात आज खोबऱ्याची बर्फी त्यासाठी सुक खोबरं घ्यायचं किसायचं त्यानुसार मी हे किसून घेतलंय आणि हे जे खोबरं आहे ते तीन ही जी वाटी आहे त्या ह्याच्यानुसार तीन वाटीभर होतील असं हे सुक खोबरं मी किसून घेतलेलं आहे आता ज्या वाटीने मी खोबरं घेतलंय त्याच वाटीमध्ये पाव कप मी गरम दूध घेतलंय आणि हे जे गरम दूध आहे तर त्या जे खोबरं किसलेलं आहे त्यावरती टाकायचं आणि दहा मिनिटं झाकण ठेवून हे तसंच राहू द्यायचं दहा मिनिट नंतर हे मिक्सरला थोडं फिरवून घ्यायचं एकदम बारीकही नाही करायचं आणि एकदम जाडसरही नाही करायचं दूध आपण कमी घेतलंय त्यामुळे ते एकदम ते वाटलं जाती नाही थोडं जाडसरच राहतं तर त्यानुसार हे मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून मिक्सर मधून बारीक फिरवून घेतलेले जे मिश्रण आहे ते कढईमध्ये काढून घ्यायचं त्यामध्ये अर्धी वाटीभर दूध घालायचं दीड वाटीभर साखर घालायचं आणि दहा मिनिट साखर विरगळेपर्यंत हे मिश्रण गॅस कमी ठेवून परतून घ्यायचं त्यानंतर त्यात एक चमचा दूध पावडर घालायचं आणि वेलची पूड घालायचं आणि हे मिश्रण पुन्हा वीस ते पंचवीस मिनिटं स्लो गॅस ठेवून चांगलं परतून घ्यायचं वीस ते पंचवीस मिनिटं चांगलं परतल्यानंतर त्यातील ओलावा कमी होतो आणि ते चिकट बनतं आणि मग हे मिश्रण बर्फीसाठी आपलं तयार आहे तर त्यातलं अर्ध जे मिश्रण आहे ते मी ह्या ट्रेमध्ये सेट करते आणि अर्ध्या मिश्रणामध्ये मी फूड कलर आहे ग्रीन कलर तो टाकते असे मी दोन भाग करून दोन कलरमध्ये हे सेट करून घेते दोन कलरमध्ये हे मिश्रण सेट करून घेतले वरून ड्रायफ्रुट्स टाकायचे आणि हे दोन तासासाठी तसंच थंड होऊ द्यायचं दोन तास सेट झाल्यानंतर कट करून घ्यायचं आणि अशा प्रकारे घरगुती सामानामध्ये हे खोबऱ्याची बर्फी आपली तयार आहे सरांसाठी लागणारे हे घरगुती पदार्थ यापुढे येत राहतील ते तुम्हाला पाहिजे असतं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा